चार जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांच्या चार जाती आहेत व अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत। अशा शब्दांची एकूण आठ जाती आहे, पैकी नाम ही शब्दांची पहिली जात आपण आज अभ्यासणार आहोत। चला पाहूया नाम म्हणजे काय। जगातील कोणतेही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात। नामाची अजून एक व्याख्या बघूया। व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांच्या नावाला नाम असे म्हणतात। नामाची काही उदाहरणं बघूया। उदाहरणार्थ मोर, गणेश, चोरा, मोगरा, चेंडू, लाडू, हिमालय, गंगा, नाग, बहीण, राक्षस, नम्रता, आनंद इत्यादी ही नामाची उदाहरणं आहेत। नामाचे प्रकार बघूया। मित्रांनो, नामाचे एकूण तीन प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम। ही नामाचे तीन प्रकार आहेत। सामान्य नाम बघूयात। खालील वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दाकडे चांगले लक्ष द्या। गणेश हुशार मुलगा आहे, सातपुडा उंच पर्वत आहे, औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे। मित्रांनो, वरील तीन वाक्यामध्ये मुलगा, पर्वत, शहर हे लाल रंगामधील तुम्हाला शब्द दिसत असतील। यामध्ये मुलगा हा शब्द या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो, पर्वत हा शब्द या जातीच्या कोणत्याही पर्वताला लागू पडतो आणि शहर हा शब्द या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो। म्हणजेच काय, मुलगा, पर्वत, शहर ही नावे या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात। म्हणजेच ही नामे जातीवाचक आहेत। अशा जातीवाचक नामांना सामान्य नाम म्हणतात। सामान्य नामाची व्याख्या बघूया। एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर, पर्वत, पुस्तक, चित्र, पेन, इमारत, झाड इत्यादी ही जातीवाचक नामे आहेत, म्हणजे सामान्य नाम आहे। विशेष नाम बघूया। खालील वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दांकडे चांगले लक्ष द्या। गणेश हुशार मुलगा आहे। दुसरं वाक्य बघूया। सातपुडा उंच पर्वत आहे। औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे। या ठिकाणी आपणास गणेश, सातपुडा, औरंगाबाद हे लाल रंगामधील तुम्हाला शब्द दिसत असतील। आता गणेश हा शब्द एकाच मुलाला लागू पडतो, सातपुडा हा शब्द देखील एकाच पर्वतासाठी लागू होतो, याचप्रमाणे औरंगाबाद हा शब्द देखील एकाच शहरासाठी लागू होतो। या ठिकाणी एक स्पष्ट दिसतंय की गणेश, सातपुडा, औरंगाबाद ही नावे या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात। म्हणून ही सर्व नावे कशी आहेत, व्यक्तिवाचक नामे आहेत। मग अशा व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेष नाम संबोधले जाते। विशेष नामाची व्याख्या बघूया। ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ गणेश, मयुरी, मुंबई, जालना, भारत इत्यादी विशेष नामाची उदाहरणे आहेत।
भाववाचक नाम बघूयात मित्रांनो. खालील वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दाकडे चांगले लक्ष द्या. गणितचा चांगुलपणा सर्वांना माहीत आहे. पुढील वाक्य बघूया. सातपुड्याचे सौंदर्य आम्ही जाणतो. पुढील वाक्य बघूया. औरंगाबाद शहरात संपन्नता आहे. यावरील तीन वाक्यामध्ये चांगुलपणा सौंदर्य व संपन्नता हे तुम्हाला लाल रंगामध्ये दिसत असतील. तर या तीन शब्दावरून आपणास काय कळत आहे? चांगुलपणा सौंदर्य संपन्नता ही जी नावे आहे ही वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुणांची नावं आहे. ही नावे वस्तूमधील गुण धर्म किंवा भाव दाखवतात. म्हणून अशा नामांना व्याकरणात भाववाचक नाम असे म्हणतात. चांगुलपणा सौंदर्य व संपन्नता ही भाववाचक नामे आहेत. भाववाचक नामाची व्याख्या बघूया मित्रांनो. ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नामाची काही उदाहरणं बघूया. चांगुलपणा भव्यता संपन्नता माणुसकी मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई इत्यादी ही भाववाचक नामाची उदाहरणं आहेत. की ज्याच्यामधून भाव प्रकट होतो गुण प्रकट होतो. वस्तूमधील गुण किंवा धर्म ज्या शब्दातून प्रकट होतो त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. नामाचे तीनही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम. आता खालील नामांचे प्रकार ओळखूया. पहिला शब्द आहे महेश. महेशचे सामान्य नाम होईल विशेष होईल की भाववाचक? विशेष नाम. अगदी बरोबर. कारण महेश हा व्यक्तिवाचक शब्द आहे म्हणून व्यक्तिवाचक शब्द विशेष नामामध्ये येतात. पुढील उदाहरण बघूया. मुलगी. मुलगी हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? सामान्य नाम विशेष नाम की भाववाचक नाम? अगदी बरोबर, सामान्य नाम. कारण की मुलगी हा जातीवाचक शब्द आहे. एका मुलगी या जातीचा मुलगी या शब्दातून आपणास बोध होतो. एका जातीचा बोध होतो म्हणून ते सामान्य नाम आहे. पुढील उदाहरण बघूया. चांगुलपणा. चांगुलपणा सामान्य नाम आहे विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे? अगदी बरोबर, भाववाचक नाम. कारण चांगुलपणा या शब्दातून व्यक्ती किंवा वस्तू यांचा गुण प्रकट होतो, भाव प्रकट होतो म्हणून ते भाववाचक नाम आहे. अगदी उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरण अभ्यासूया. नागपूर. सामान्य नाम आहे विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे? अगदी बरोबर, विशेष नाम. कारण नागपूर या शब्दावरून आपल्याला एका विशिष्ट जागेचा परिचय होतो, एका विशिष्ट नामाचा परिचय होतो म्हणून ते विशेष नाम आहे. अजून काही उदाहरण अभ्यासूया. नदी. नदी या नामाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम विशेष नाम की भाववाचक नाम? अगदी बरोबर, सामान्य नाम. कारण की नदी या शब्दावरून नदी जातीचा बोध होतो म्हणून सामान्य नाम उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरण बघूया. मोठेपणा. मोठेपणा या नामाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम विशेष नाम की भाववाचक नाम? अगदी बरोबर, भाववाचक नाम. कारण मोठेपणा या शब्दातून गुण भाव प्रकट होतो म्हणून भाववाचक नाम उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील उदाहरण अभ्यासूया. रायगड. रायगड या नामाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम विशेष नाम की भाववाचक नाम? अगदी बरोबर, विशेष नाम. ज्या नामाने
जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हटलं जातं. अगदी उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरण बघूया. प्राणी. प्राणी सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे? अगदी उत्तर बरोबर आहे, सामान्य नाम. कारण प्राणी या शब्दातून प्राणी या जातीचा बोध होतो. व्यक्तिवाचक बोध होत नाही किंवा भाववाचक बोध होत नाही, त्यामुळे ते सामान्य नाम आहे. आणखी काही उदाहरण अभ्यासूया. फूल. फूल हा शब्द कुठल्या नाम प्रकारामध्ये येतो? सामान्य नाम, विशेष नाम की भाववाचक नाम? अगदी उत्तर बरोबर आहे, सामान्य नाम. कारण फूल या शब्दावरून जातीचा बोध होतो, एका कुठल्याही फुलाचा बोध होत नाही, म्हणून ते सामान्य नाम आहे. अगदी उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरण अभ्यासूया. गोदावरी. सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे? सांगा बघू. अगदी उत्तर बरोबर आहे, विशेष नाम. कारण गोदावरी या शब्दावरून एका विशिष्ट नदीचा किंवा एका विशिष्ट मुलीचा बोध होतो, म्हणून ते विशेष नाम आहे. गोदावरी हे एक व्यक्तिवाचक नाम आहे, म्हणून ते विशेष नाम संबोधले जाते. शाळा. आता शाळा या शब्दाचा नाम प्रकार ओळखा. सामान्य नाम की विशेष नाम का भाववाचक नाम? सांगा बघू. अगदी